भारत हा कृषी प्रधान देश आणि आजही इथली अर्थव्यवस्था ही कृषीमुळे भक्कम झाली आहे। त्यात महत्त्वाचा वाटा आहे तो बैलांचा आणि याच बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी त्याची पूजा अर्चा करून त्याला पुढ्यात उभं करत सन्मान दिला जातो। याच परंपरेसोबत अमरावती जिल्ह्यातील राशेगाव येथे भोई समाजातील बांधव व्यवसायाचा मुख्य भाग असलेल्या गाढवाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्याचाही पोळा भरवत असतात। ही प्रथा विदर्भात फक्त अमरावती जिल्ह्यातच पाहायला मिळते। पाहुयात हाच आमचा स्पेशल रिपोर्ट। बैलासोबत गाढवाचा पोळा हे ऐकताना नवलच वाटतं ना, मात्र हो हे खरं आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणारं रासेगाव आणि याच गावामध्ये गाढवाचा पोळा भरवला जातो। याच दिवशी ज्याप्रमाणे बैलांचा साज शृंगार केला जातो त्याचप्रमाणे गाढवांचा सुद्धा साज शृंगार करून गाढवांना पुरणपोळीचा नैवेद्य आणि स्वादिष्ट पदार्थ खाऊ घातल्या जातात। एवढंच नाही तर बैलांप्रमाणे आजच्या दिवशी गावातील गाढवांकडून कोणतेही काम करवून घेतलं जात नाही। 13 किलोमीटर असणाऱ्या रासेगाव येथे वास्तव्यास असणारे माहुरे परिवार मागील 25 वर्षांपासून भूतदया दाखवत गाढवांचा पोळा करत असतात। या कामामध्ये श्याम माहुरे व त्यांची आई सरस्वती माहुरे यांचा देखील महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे। श्याम माहुरे यांच्याकडे जवळपास 10 ते 15 गाढव आहेत। त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास त्यांच्या वडिलोपार्जित 25 वर्षांपासून हा सण साजरा होत आहे। तर यातून शेतकरी बांधवांसाठी राब राब राबणारा बैल असो किंवा राबणारा गाढव असो हे दोघेही एकच। मेहनत करणाऱ्या प्राण्यांची दया करा, भूतदया दाखवा हाच संदेश या गावातून माहुरे कुटुंब देताना आपल्याला दिसत आहेत। परंपरा आहे पोळ्याची। किती वर्षापासून करत आहे? हे काय आजी आप्पा पासून गोवा लागते इले साबण साबण पूजा साबण असतार लागते आज बिलोर गेटी फुलाचे हारो साबण अस राहायचे बैलाच तुरोट साबणच राहायचं पूजा गिजा करतो। पुरणपोळी वडे भजे कुरड्या पापड सर्वच करतात। भूतदया ही फक्त लहानपासून तो पोरगो मोठो होईपर्यंत गदीच काम करत आला। समोर आणलो किती वर्षापासून आहे सगळं? 25 वर्षापासून दोन गद्यापासून सुरुवात झाली ते 10 गद्यापर्यंत अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती।